येवला सायगाव फाटा येथे अवैधरित्या विकला जाणारा देशी विदेशी मद्याचा साठा पोलिसांकडून जप्त. दिनांक 4 ऑगस्ट 2021 रोजी येवला तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारे यांनी येवला तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत विकल्या जाणाऱ्या अवैध दारूबाबत धडक मोहीम हाती घेतली असून या अनुषंगाने पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार सायगाव फाटा येथील हॉटेल की संक्रांती मध्ये अवैधरित्या देशी विदेशी मद्य विकले जात असून त्या दृष्टीने पोलीस निरीक्षक अनिल भवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक रामनाथ तांदळकर, पोलीस शिपाई संदीप पगार, पोलीस नायक हेंबाडे, पोलीस शिपाई आबा पिसाळ, हेमंत लकडे आदींच्या पथकाने छापा घालून संशयित आरोपी गोकुळ रमेश पवार यास 3,450 रुपयांचा मुद्देमालासह ताब्यात घेतले असून रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू असल्याची माहिती यावेळी पोलिसांनी दिली आहे. यस 24 मराठीसाठी हितेश दाभाडे, येवला.